रशियानं गेल्या महिन्यात युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर युक्रेननं मका आणि सूर्यफूल तेलाच्या निर्यातीवर घातलेली बंदी उठवली आहे. युद्धकाळात देशांतर्गत मागणी पुरवण्यासाठी शेतमालाचा साठा कमी पडू नये म्हणून निर्यात बंदीचं पाऊल उचलण्यात आलं होतं. युक्रेननं जारी केलेल्या अधिसूचनेतून हा निर्णय समजल्याचं अॅग्रीसेन्सेस या वृत्तसंस्थेनं म्हटलंय. मात्र इतर शेतमाल आणि व्यापारी वस्तूंच्या निर्यातीबाबत ही अधिसूचना काहीही स्पष्ट करत नाही, त्यामुळे इतर मालांवर बंदी कायम असल्याचं मानलं जात आहे. पूर्ण बातमी काय आहे ते पाहूच, पण या युद्धात तुम्ही रशियाच्या बाजूने आहात की युक्रेनच्या आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर गेल्या महिन्याभरापासून मका आणि सूर्यफूल तेलाच्या मर्यादित आणि मान्यताप्राप्त निर्यातीसाठी व्यापाऱ्यांना परवाने घ्यावे लागत होते. युक्रेन सरकारनं हे परवाने घेण्याची प्रक्रिया सोपी ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरीही निर्यातीवरचे निर्बंध उठवल्याचं युक्रेनच्या उद्योग विश्वानं स्वागत केलं आहे. युद्धामुळे सध्या युक्रेनमधून कुठल्याही मालाची निर्यात बंद आहे, त्यामुळे मका आणि सूर्यफूल तेलाच्या निर्यातीसाठी मिळालेल्या परवानगीकडे एक सकारात्मक पाऊल म्हणून पाहिलं जात आहे. युक्रेनमध्ये पिकणाऱ्या शेतमालापैकी जवळपास 95% शेतमाल हा काळ्या समुद्रामार्गे निर्यात होत असतो. ओडेसा आणि मायकोलाईव्ह तसंच मारियोपोल या बंदरांमधून या शेतमालाची जगभर निर्यात केली जाते. सध्या मारियोपोलवर रशियाच्या सैनिकांचं आक्रमण सुरू असून त्यांचं पुढचं उद्दिष्ट ओडेसा या बंदरावर ताबा मिळवण्याचं असेल असं तज्ज्ञांचं मत आहे. गेल्या 24 फेब्रुवारीला रशियानं युक्रेनवर हल्ला केला होता. यात युक्रेनच्या शेतीचंही नुकसान झालं असून येता गहू पेरणी हंगामही धोक्यात असल्याचं चिन्ह आहेत. त्यामुळे 5 मार्चला युक्रेन सरकारनं जीवनावश्यक वस्तूंची आणि अन्नधान्याची निर्यात थांबवली होती. या यादीत राय आणि बकव्हीट नावाच्या भरडधान्यासह इतर भरडधान्य जसं साखर, ओट्स, मीठ, जनावरं, मांस, इतर प्राणीज पदार्थ, गहू, मका, सूर्यफूल तेल, चिकन आणि अंड्यांचा समावेश होता. गेल्या 9 मार्चला या यादीत बार्ली, दळलेले किंवा साबूत मोहरी आणि प्राणीज किंवा सेंद्रिय खतांचाही समावेश करण्यात आला होता. युद्धादरम्यान या मालांची मागणी वाढू शकते अशी भीती तिथल्या सरकारला होती. आपल्यासाठी ही बातमी दिली होती आमचे सहकारी मयूर गिरे यांनी. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करून शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेट होईलच, तोवर पाहत रहा ॲग्रो वन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.